भारतामध्ये जेव्हा हा कायदा आला 1877 सालचा, प्रिव्ही कौन्सिल कडे अशा केसेस डिसाइड व्हायसाठी जायला लागल्या, इश्यू निर्माण झाला की मग आता हे जे इंग्लिश निर्णय आहेत ते आपण भारतात वापरायचे का नाही वापरायचे. अँड देन इट वॉज सेड बाय द सुप्रीम कोर्ट ऑर द प्रिव्ही कौन्सिल इन द बिगिनिंग दॅट सच डिसिशन ऑफ द इंग्लिश कोर्ट आर very much relevant in Indian scenario and they are relevant in Indian law. This is just beginning of the discussion, friends. This was just a background to understand further things. Let us now see the Specific Relief Act proper. The Specific Relief Act of 1963 came into existence on 1st March 1964. This act, it has three parts and it has 42 sections. That way, that is not much big or large voluminous law. Nevertheless, this is so interwoven into 8 chapters comprising of 42 sections, whereby the part 1 relates to preliminary provisions in sections 1 to 4, part 2 relates to recovery of possession in sections 5 to section 8, specific performance relates to section 9 to 25, that is today's discussion, then rectification relates to section 26, rescission of contract relates to section 27 to section 30, cancellation of instruments relates to section 31 to section 33, declaration and declaratory decrees is provided in section 34 and 35, and the last chapter relates to preventive relief provided in section 36 to section 42. This is in short the spray of the spectrum of this act. मग ह्या ऍक्ट मध्ये आपण जर का सुरुवात करायची असेल तर ह्या ऍक्टचं स्वरूप समजावून घेतलं पाहिजे. जसं आपण कालच्या व्याख्यानाच्या दरम्यान पाहिलं की कोणत्याही कायद्याची सुरुवात करताना प्रथम आपल्याला त्या कायद्याचं स्वरूप समजलं पाहिजे. तसं आजच्या कायद्याचं काय स्वरूप आहे आणि आजच्या कायद्याचं स्वरूप समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला सेक्शन 3 आणि सेक्शन 4 अध्ययन केलं पाहिजे. सेक्शन 3 या बाबतीत फार स्पष्ट सांगतो की एक्सेप्ट ऍज अदरवाइज प्रोव्हाइडेड हेरिन नथिंग इन दिस ऍक्ट shall be deemed A, to deprive any person of any right to any relief other than specific performance which he may have under the contract. And second category is to have if to affect the operation of the Indian Registration Act as to any documents. This is all. Therefore, you will find that there are three laws to be discussed together: Indian Contract Act, Indian Registration Act, and thirdly, the Specific Relief Act. Therefore, it will be better or it will be proper to call this Specific Relief Act as a branch of contract law, because contract law is an exhaustive branch of law of which this is a specie, this is one part thereof, and that is so said and that is so exhibited by subclause A of section 3 of this act, whereby the provisions in contract are saved. याचा अर्थ असा होतो की जर का या कायद्यानं स्पेसिफिकली इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधल्या तरतुदींची व्याप्ती रिस्ट्रिक्ट केली नाही तर या कायद्याच्या तरतुदी या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पेक्षा वरचढ नाहीत. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधील असलेल्या तरतुदी किंवा कॉन्ट्रॅक्ट मुळे प्राप्त होणारे कोणत्याही पक्षकाराचे हक्क या कायद्याने काढून घेतले जाणार नाहीत. आणि दुसरं बी क्लॉज असं सांगतो दॅट इज रिगार्डिंग द इफेक्ट ऑफ इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट ऍज टू डॉक्युमेंट्स. या कायद्यामुळे जोपर्यंत स्पेसिफिकली कुठे सांगितलेलं नसेल तोपर्यंत इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट मधील तरतुदीच्या विशेषत्वाने डॉक्युमेंटच्या रजिस्ट्रेशन संबंधाने कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये किंवा त्याची व्याप्ती रिस्ट्रिक्ट करता येणार नाही. थोडक्यात रजिस्ट्रेशन ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट अशा तीन कायद्याचं या ठिकाणी कोरिलेशन सांगितलेलं आहे. ते सांगण्याचं काम ह्या सर्व कायद्यांना जोडण्याचं काम सेक्शन 3 करतो मित्रांनो. मग सेक्शन 4 आपल्याला सांगतो की कोणत्या केसमध्ये आपल्याला स्पेसिफिक रिलीफ मागता येईल. न्यायाधीश आपल्याला नेहमी अकॉस्ट करतात का विचारतात कशासाठी आलाय तुम्ही, आणि तेव्हा सेक्शन 4 फार महत्वाचा आहे. तो आपल्याला सांगतो स्पेसिफिक रिलीफ टू बी ग्रांटेड ओनली फॉर द पर्पज ऑफ एन्फोर्सिंग सिव्हिल राईट अँड नॉट मिअरली फॉर द एन्फोर्समेंट ऑफ पिनल राईट्स. म्हणजे थोडक्यात हा जो आजच्या डिस्कशनचा कायदा आहे हा कशासाठी उपलब्ध आहे. आजच्या डिस्कशनचा कायदा हा आपल्या सिव्हिल राईटच्या एन्फोर्समेंट साठी महत्वाचा आहे. तो क्रिमिनल लॉच्या किंवा पिनल राईट साठी एन्फोर्सेबल नाही असा थोडक्यात दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे आता की आपल्याला जी अमेंडमेंट आली ती, या सर्व पार्श्वभूमीवर आता आपल्याला आजच्या डिस्कशन कडे येऊया.
दिस वॉज जस्ट एन इंट्रोडक्शन. आजचा डिस्कशन असा आहे की जो 1877 चा कायदा होता तो आपण नंतर बदलला. 1877 चा कायदा बदलायचं कारण म्हणजे लॉ कमिशन ऑफ इंडियाने त्यांचा 9वा रिपोर्ट पार्लमेंटला सबमिट केला होता आणि पार्लमेंटला रिकमेंडेशन केल्या होत्या की आता ह्या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या करण्याची गरज आहे आणि पार्लमेंटने लॉ कमिशनचा हा जो 9th रिपोर्ट आहे हा रिकन्सिडर केला आणि मग त्या रिपोर्टला आधारून 1877 चा कायदा बदलण्यात आला आणि मग नंतर 1963 च्या कायद्याची निर्मिती झाली. आणि हा जेव्हा 1963 चा कायदा आला तो अव्याहतपणे 2018 सालापर्यंत चालू होता. मात्र तेव्हा त्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज भासली. ती का भासली ते आपण बघणार आहोत. पण त्यामध्ये जी दुरुस्ती झाली ती 1 ऑक्टोबर 2018 पासून अंमलात आली. अशा रीतीने हा जो स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे तो इंग्लिश कायद्यावरती आधारित आहे. 1877 ला इक्विटी पासून आपण तो घेतला, नंतर 1963 ला त्याच्यात आपण दुसरा कायदा केला आणि आता त्यात मेजर अमेंडमेंट्स आपण 2018 साली आणल्या ज्या 1 ऑक्टोबर 2018 सालापासून अंमलात आल्या. आता आपण असं प्रथम पाहूया कशासाठी हा कायदा होता, कशासाठी बरं अमेंडमेंट करावी लागली. जर का आमच्या पिढीच्या आदल्यापासून 1963 सालापासून जर का सर्व वकिलांनी खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जर या कायद्याच्या तरतुदी वापरलेल्या होत्या, का बरं गरज भासली या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी आणि या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज भासण्याचं उद्देश आपण पाहिला पाहिजे आणि तो आहे एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ दिस लॉ. खरं पाहता कोर्टासमोर अशा काही गोष्टी येतात तेव्हा आपण बऱ्याच वेळा पाहतो की बेस्ड ऑन कॉन्सायन्स बेस्ड ऑन डिस्क्रिशन बऱ्याच वेळा स्पेसिफिक रिलीफ ही दिली जात नाही, त्याच्याऐवजी नुकसान भरपाई दिली जाते. आणि ही गोष्ट आता पार्लमेंटच्या लक्षात आलेली होती, लॉ कमिशनच्या लक्षात आलेली होती आणि मग त्यांनी ती गोष्ट नोट केली की भारतामध्ये कोर्टाकडून अशा प्रकारचे न्याय निर्णय होतात की जिथे प्रामुख्यानं ऍज अ जनरल रूल कॉम्पेन्सेशन ऑर डॅमेजेस आर अवॉर्डेड अँड स्पेसिफिक रिलीफ इज ग्रँटेड बाय ऑफ एक्सेप्शन. खरं पाहता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे कराराची पूर्तता करताना जनरल रूल म्हणून ते दिलं पाहिजे, प्रामुख्यानं ते दिलं पाहिजे. मात्र भारतामध्ये 1963 सालापासून 2018 सालापर्यंत असं घडलं की अपवादाने स्पेसिफिक रिलीफ मिळतो आणि मुख्य सर्व केसेसमध्ये फक्त नुकसान भरपाई मिळते आणि स्पेसिफिक रिलीफ मिळत नाही. हे पहिलं कारण पार्लमेंटने दिलं. दुसरं कारण पार्लमेंटने दिलं, पार्लमेंटचं दुसरं असं म्हणणं होतं की भारतामध्ये ट्रिमेंडस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होते आहे. भारतामध्ये जर का ट्रिमेंडस इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार असेल तर या ग्रोथच्या आडवा हा जुना कायदा येतो आहे. तो कसा येतो ते आपण बघूया. त्यांनी सांगितलं की पब्लिक प्रायव्हेट प्रोजेक्ट आता भारतामध्ये उदयास येत आहेत. त्यांनी सांगितलं की डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट आता भारतात होत आहे. मग अशा पद्धतीनं जर का भारताची नवीन प्रगती व्हायची असेल, जोरानं प्रगती व्हायची असेल, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट यावायचे असतील, मग काय होतं की जुन्या कायद्याप्रमाणे स्पेसिफिक परफॉर्मन्स किंवा इंजंक्शन या ज्या तरतुदी आहेत त्यामुळे अनेक खटले अनंत काळ भारतातल्या कोर्टामध्ये तुंबून राहतात आणि म्हणून भारतीय परदेशी इन्व्हेस्टर्सचा भारतातील सिस्टीमवरती विश्वास राहिला नाही तर ते येथे इन्व्हेस्टमेंट करायला उद्युक्त होणार नाहीत. या सर्व कारणास्तव पार्लमेंटला असं वाटलं की आता आपण याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. ही दुरुस्ती म्हणजे आज आपण चर्चा करणार असलेली दुरुस्ती. दिस वॉज सिम्पली टू टेक अवे द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट. मित्रांनो, इथून पुढे आपण जे कोर्टासमोर आर्ग्युमेंट करत होतो ते आता पूर्ण बदलून जाणार आहे. नुसतं बदलणार नाही, पूर्ण बदलून जाणार आहे. यापूर्वी आपण कायमचं असं चर्चा करायचो, यापूर्वी आपण कायमचं डिस्कशन करायचो की दिस इज अ डिस्क्रिप्शनरी रिलीफ. नाऊ फ्रेंड्स, दिस इज नो मोर अ डिस्क्रिप्शनरी रिलीफ. आपण कलम 14A आणि कलम 20(1) मध्ये झालेल्या दुरुस्त्या यथावकाश बघूच, आताच बघू. मात्र त्यापूर्वी असं सांगावं असं वाटतं की आता इथून पुढे कोणीही सिनियर राहणार नाही. जो ज्युनियर आपल्यापैकी ऐकणाऱ्यांच्या पैकी अगदी 1 वर्षाचा जरी वकील असला, 1 वर्ष वकिली केलेला जरी वकील असला, जर का त्यानं ह्या दुरुस्त्या नीट लक्षात घेतल्या तर मला निश्चित खात्री आहे की एखाद्या सिनियर वकिलापेक्षा त्याला जास्त ज्ञान येऊ शकेल. आणि म्हणून आपण ह्या दुरुस्त्या समजून घेतल्या पाहिजेत. या कायद्यानं काय केलं ते तुम्हाला सांगतो. या कायद्यामध्ये 2 खूप महत्वाच्या गोष्टी घालण्यात आल्या. जे नेमकं उलटं घडत होतं, जे लॉ कमिशनने सांगितलं, जे पार्लमेंटने प्रियम्बलमध्ये सांगितलं
की भारतीय कोर्ट यापूर्वी 63 कायद्याप्रमाणे ऍज अ जनरल रूल स्पेसिफिक परफॉर्मन्स देत नव्हते, तर ते काय करत होते तर नुकसान भरपाई देत होते आणि आता उलट करू इच्छितो. ज्या कारणास्तव कोर्टाला हे डिस्क्रिप्शन आम्ही दिलेलं होतं ते डिस्क्रिप्शन आम्ही आता त्यांच्याकडनं काढून घेत आहोत आणि म्हणून त्यांनी या कायद्यातील डिस्क्रिप्शन काढून घेतलेलं आहे. जर का आपण पाहिलं तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या सेक्शन 20 च्या तिथे एक सबहेडिंग होत डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट. आता ते डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट किंवा पॉवर्स ऑफ द कोर्ट ते काढून घेतलेले आहे, ते सबहेडिंगच आता डिलीट केलेलं आहे आणि सेक्शन 20 मध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेला आहे. वेअर बाय डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट हॅज बीन रिस्ट्रिक्टेड टू द ग्रेटेस्ट एक्सटेंट, रादर आय विल से दॅट रिस्ट्रिक्शन डिस्क्रिप्शन हॅज बीन एलिमिनेटेड. ते रिस्ट्रिक्ट केलं म्हणण्यापेक्षा पूर्णपणे काढूनच टाकलं असं म्हटलं तरीही फारसं वावगं व्हायला नको. यासोबतच या कायद्यामध्ये एक नाविन्यपूर्ण गोष्ट घातली आणि ती नाविन्यपूर्ण गोष्ट अशी आहे की सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स, ते काय आपण ते बघूच्या. आणि तिसरी गोष्ट आहे, आपण पाहतो की बहुतेक वेळा आपल्या वकिलीच्या ज्युनियर स्टेजला आपल्याला बऱ्यापैकी रोजीरोटी किंवा उत्पन्न मिळण्याचं कारण हे नेहमी काय असायचं तर इंजंक्शन सूट असायचे, टेम्पररी इंजेक्शन असायचे किंवा असतात. आणि नेमकं आता या कायद्यानं स्पेसिफिक तरतूद करून ठेवलेली आहे. कलम 41 मध्ये दुरुस्ती केलेली आहे. सेक्शन 41 मध्ये दुरुस्ती करून कोर्टानं आता इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या बाबतीत, पब्लिक प्रोजेक्टच्या बाबतीत इंजेक्शन का घेऊ नये, कशा प्रकारे त्यावर रिस्ट्रिक्शन घालता येईल याचा उहापोह केलेला आहे. जर का मला तुम्ही असं विचारलं सर या कायद्याच्या एक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या सांगा, आय विल से ओनली 4 पिलर्स. त्या कायद्यामध्ये चार मुख्य जर का तुम्ही त्या दुरुस्त्या लक्षात ठेवल्या तर सगळं काही त्याच्यात मित्रांनो येईल. काय चार आहे ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण असं पाहिलं होतं की सेक्शन 16 मध्ये आपण पुढे नंतर बघणारच आहोत पर्सनल बार्स टू द रिलीफ असं होतं आणि म्हणून ज्या माणसाला स्पेसिफिक रिलीफ मागायचा आहे त्या पक्षकारानं आपल्या खटल्यामध्ये काय मेन्शन करायला हवं, आपल्या प्लेंटमध्ये काय मेन्शन करायला हवं, ही मस्ट अव्हर आणि ही मस्ट प्रूव्ह रेडीनेस अँड विलिंगनेस. आता या कायद्यानं त्याच्यात थोडासा फरक केलेला आहे तोही आपण समजावून घेऊ. रेडीनेस अँड विलिंगनेस मध्ये आता फरक केलेला आहे, टू अव्हर अँड टू प्रूव्ह असे शब्द पूर्वी होते, आता मात्र वर्ड अव्हर काढून घेतलेला आहे, फक्त प्रूव्ह असा शब्द ठेवलेला आहे. रेडीनेस अँड विलिंगनेस इथून पुढे अवरमेंट करायची गरज नाही, तो प्रूव्ह केला तरी चालेल, हे पहिलं वाक्य लक्षात ठेवा. दुसरं वाक्य असं आहे की हे जे डिस्क्रिप्शन होतं सेक्शन 20 जे हेडिंग होतं ते काढून टाकलेलं आहे आणि सेक्शन 20 मधलं डिस्क्रिप्शन काढून घेऊन आता ते कोर्टाला रिस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत. तिसरं म्हणजे सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स. याआधी अशा प्रकारचा सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स भारतीय कोर्टामध्ये नव्हता, कोणत्याही भारतीय कायद्यामध्ये नव्हता, तो आता आलेला आहे. आणि यासोबतच इंजंक्शन देण्याविषयी रिस्ट्रिक्शन असे खरे पाहता या कायद्याचे चार मुख्य गाभे आहेत. या कायद्यामध्ये जर का आपण पुढच्या तरतुदी पाहायच्या असतील तर आपल्याला सेक्शन 20 कडे गेलं पाहिजे. सेक्शन 20 आता हा आपल्या डिस्कशनचा मुख्य भाग आहे. आज आपल्याला या सेक्शन 20 वरती प्रामुख्याने भर द्यावायचा आहे. त्या कायद्याच्या बदल करत असताना किंवा कायद्यामध्ये प्रमुख दुरुस्ती करत असताना सेक्शन 20 अत्यंत महत्वाचा होता. जेव्हा जेव्हा मित्रांनो आपण स्पेसिफिक परफॉर्मन्स हे खटले दाखल करत होतो किंवा करत असतो तेव्हा जुन्या कायद्याच्या अमेंडमेंट पूर्वीच्या सेक्शन 20 चा आपल्याला आधार घ्यावा लागत असे. हा जो जुना सेक्शन 20 होता त्याचं हेडिंगच असं होतं डिस्क्रिप्शन अँड पॉवर्स ऑफ द कोर्ट. आता हे हेडिंग या 2018 अमेंडमेंटने काढून टाकलेलं आहे. सेक्शन 20 वरती असं हेडिंग ठेवलेलं नाही आणि सेक्शन 20 बदलून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे. आधी आपण जुना सेक्शन 20 बघूया. जुन्या सेक्शन 20 मध्ये असं लिहिलेलं होतं की द ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट टू डिक्री स्पेसिफिक परफॉर्मन्स इज डिस्क्रिशनरी अँड कोर्ट इज नॉट बाउंड टू ग्रँट सच अ रिलीफ मेअरली बिकॉज इट इज लॉफुल टू डू सो. लेट अस सी द फर्स्ट पार्ट. काय होतं सेक्शन 20? सेक्शन 20 असं म्हणायचं कोर्टाला नक्कीच ज्युरिस्डिक्शन आहे आणि कोर्ट या ठिकाणी डिस्क्रिप्शन वापरू शकेल आणि डिस्क्रिप्शन वापरून स्पेसिफिक रिलीफ ग्रँट करू शकेल. कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन आहे, हे कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन या केसमध्ये सेक्शन 20 प्रमाणे वापरता यायचं. पण त्यासोबतच क्लॉज नंबर 1 मध्ये असं सांगितलेलं होतं बट
the discretion is not arbitrary but sound and reasonable, based on sound and reasonable principles. आपण हा सब क्लॉज 20(1) परत एक 4-5 वाक्यात समजून घेऊया. हे जे डिस्क्रिशन दिलेलं होतं, दॅट वॉज नॉट ऍब्सोल्यूट डिस्क्रिशन, दॅट वॉज नॉट अन अर्बिट्ररी डिस्क्रिशन, दॅट वॉज नॉट अन अनकंट्रोल्ड डिस्क्रिशन, बट दॅट वॉज कंट्रोल्ड डिस्क्रिशन. दॅट वॉज कंट्रोल्ड अँड दॅट वॉज कंट्रोल्ड बाय द साऊंड अँड रिझनेबल प्रिन्सिपल्स अँड अपीलेट कोर्ट हॅड पॉवर टू करेक्ट इट. दॅट वॉज करेक्ट, दॅट कुड बी करेक्टेड इन अपील्स बाय द सुपिरियर कोर्ट. दॅट वॉज सेक्शन 20 सब क्लॉज 1. दॅट इज नो मोर इन द बुक नाव. Then comes subclause 2. Subclause 2 says discretion to refuse. Subclause 2 of section 20 then provided that the terms of the contract and conduct of the parties and that give unfair advantage to the plaintiff, then in such a case specific performance may be refused. There are 3 grounds of refusal provided in subclause 2 of section 20 of this act. First was unfair advantage to the plaintiff over the defendant. Second was hardship caused to the plaintiff. Third was that even though agreement was not viable, but it was inequitable. In those cases, there was a discretion given to the court to refuse the specific performance. So, first was conduct of the parties giving unfair advantage to the plaintiff, relief refused. Hardship caused to the defendant, then it was refused. Agreement was inequitable, then performance was refused. That was subclause 2 of this section 20. There was very interesting explanation was appended that we'll discuss at a later stage while discussing case law on the issue. That was, explanation was, inadequacy of the consideration merely is no ground for hardship. Hardship mostana tya vyavhara madhe tya agreement madhe kami kimmat dakhavleli ahe, हे काही ग्राउंड नाही असं सांगितलं होतं. आणि शेवटी सांगितलं होतं, मात्र सबक्लॉज 3 मध्ये कोर्ट मे ग्रँट स्पेसिफिक रिलीफ थर्डली व्हेन देर इज अ सबस्टॅन्शियल ऍक्ट डन बाय द प्लेंटिफ ऑर देर इज लॉस कॉस्ट टू द प्लेंटिफ, देन कोर्ट मे ग्रँट सच अ रिलीफ. आणि चौथं क्लॉज असं सांगतो, सेक्शन 20 सबक्लॉज 4 असं सांगतो, दॅट कोर्ट शॅल नॉट रिफ्यूज स्पेसिफिक परफॉर्मन्स मेअरली ऑन द ग्राउंड ऑफ performance is not inexecutable or enforceable. Based on these 4 subclauses, we used to draft our plaint and present the plaint in the courts of law. To this section 20, there are 4 supporting sections. Section 21 provided for compensation. Section 22 provided for powers of the court as to possession, partition, refund of earnest money, etc. Section 23 provides for liquidation of damages, is no bar for specific relief. And lastly, section 24 provides that bar of suit for compensation after dismissal of suit for specific performance. Let us see, friends, these 4 sections before we venture to understand today's amendment. These 4 sections in nutshell are in 4 or 5 sentences they provided. या 5 सेक्शनची जर का आपण समरी घेऊन पुढच्या अध्यायाकडे जायचं ठरवलं तर असं सांगता येईल, या 5 सेक्शन मध्ये असं सांगितलंय की कोर्टामध्ये न्यायाधीशांना डिस्क्रिशन आहे, ते डिस्क्रिशन आर्बिट्ररी नाही, दॅट शुड बी ज्युडिशियस डिस्क्रिशन. मग कोर्टाला काही केसेसमध्ये ते डिस्क्रिशन वापरता येईल आणि परफॉर्मन्स ग्रँट करता येईल, काही केसमध्ये डिस्क्रिशन वापरून परफॉर्मन्स रिफ्यूज करता येईल, आणि अशा प्रकारे स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या खटल्यामध्ये रिलीफ मिळू शकेल. त्यासोबतच कधी कधी स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या सोबतच कॉम्पेन्सेशनही मागता येईल काय, आणि त्यासाठी पुढचे 4 सेक्शन आपल्याला पाहिजे. आणि तिथे सांगितलंय की स्पेसिफिक रिलीफ सोबत आपल्याला कॉम्पेन्सेशनही मागता येईल किंवा फक्त कॉम्पेन्सेशनही मागता येईल. पण जर का तुम्ही फक्त स्पेसिफिक परफॉर्मन्सचा खटला दाखल केला आणि तो खटला जर का डिसमिस झाला, मग तुम्हाला फक्त कॉम्पेन्सेशनसाठी खटला दाखल करता येणार नाही. खरं तर त्याचं उत्तर आपल्याला सेक्शन 34 या कायद्याचा आणि ऑर्डर 2 रूल 2 ऑफ सीपीसी इथेही पाहायला मिळालेलं असतं. जर का तुम्हाला अनेक गोष्टी मागता येत होत्या, तुम्हाला कॉम्पेन्सेशनही मागता येत होतं,
आणि तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्सही मागता येत होता. तुम्ही जर का एकच मागितलं मग आता दुसरं काही मागता येणार नाही. यासोबतच पजेशनही देता येतं आणि पार्टिशनही देता येतं. अशा पद्धतीनं सेक्शन 20 हा आपला बॅकबोन होता. त्या सेक्शन 20 मुळे आपल्याला अशा प्रकारच्या डाव्यामध्ये मदत होत असेल. या ठिकाणी आपल्याला सेक्शन 16 एक तरतूद पाहिली पाहिजे. सेक्शन 16 हेडिंग असं आहे पर्सनल बार्स टू रिलीफ आणि त्यातला सबक्लॉज सी असा आहे ही हू फेल्स टू अवर अँड प्रूव. अवरमेंट आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या प्लेन मध्ये जी स्टेटमेंट करतो प्लीडिंग करतो त्याला आपण फॅक्च्युअल गोष्टीला आपण अवरमेंट असं म्हणतो. आणि मग ज्या माणसाला स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येणार नाही, स्पेसिफिक रिलीफ मागता येणार नाही, कुणाला मागता येणार नाही, जो मागणार नाही आणि जो सिद्ध करणार नाही, जो स्टेटमेंट करणार नाही आणि सिद्ध करणार नाही, आता मात्र या कायद्याने त्यात दुरुस्ती केलेली आहे. त्या कायद्याखाली एक उदाहरण दिलेलं होतं, एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. सेक्शन 16 खालचं एक्सप्लेनेशन तेही आता अमेंड झालेलं आहे. ते एक्सप्लेनेशन आधी असं होतं, द प्लेंटी मस्ट अवर परफॉर्मन्स ऑफ आर रेडीनेस अँड विलिंगनेस टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट अकॉर्डिंग टू द ट्रू कन्स्ट्रक्शन. ते एक्सप्लेनेशन फार महत्वाचं आहे. आपण जर का आतापर्यंतचे शेकडो सुप्रीम कोर्टाचे खटले काढून पाहिले तर आपल्या असं निदर्शनास येतं की त्या सर्व खटल्यांच्या मध्ये रेडीनेस आणि विलिंगनेस हा महत्वाचा मुद्दा होता. हा कुठून आला आणि हा रेडीनेस आणि विलिंगनेसचा मुद्दा हा सेक्शन 16 या क्लॉज मधून आलेला आहे. आपण नेहमी म्हणतो बघा दॅट रेडीनेस अँड विलिंगनेस वेअर फ्रॉम दॅट रेडीनेस अँड विलिंगनेस कम्स इज बिकॉज ऑफ द प्रोव्हिजन कंटेन आर प्रोव्हाइडेड इन दिस पर्टिक्युलर प्रोव्हिजन इन दिस करेक्शन. Let us see what has been done today with reference to this amendment. So as to provide for this amendment, let us see what was before the amendment. Before the amendment of this Civil Procedure Code is to be seen. Civil Procedure Code provisions are to be understood in the light of specific performance amendments. How to draft a plan? What are the provisions which are relevant? And you will find provisions which are relevant in this connection, they are stated where In CPC, what are the relevant provisions, sections, orders, then appendix or appendices. In addition to that, friends, you always remember, my junior colleagues are hereby called upon that you always read civil manual, because the High Court, all High Courts, they have provided for rules in respect of governing the procedure within its jurisdiction. Likewise, the Bombay High Court has also framed and formulated its rules called as the Civil Manual. Therefore, to go to the Civil Court, under Civil Procedure Code, you have to observe 4 things. The provisions of sections, provisions in orders, provisions in appendices, and the provisions in the Civil Manual. You will ask me a question, sir, it is not a Civil Procedure Code discussion, but I will say, friends, it is a Civil Code discussion because in respect of specific relief and in respect of specific performance suit, how you have to draft a plan is stated in CPC. When you go to the provisions in CPC, there are 2 provisions, relevant provisions. Where to find? One provision is to be provided in Appendix A after discussing or after reading sections and after reading orders in the Civil Procedure Code, you will approach the appendices. In these various appendices, there is Appendix A. And in Appendix A, there are various forms of plaints given. CPC madhya, Appendix A madhe, anek prakarcha davyanche forms dilele ahet. And tya madhe, form number 46 ani 47 ha specific relief act sambandhicha ahe. Manje aplyala dava frame karayacha asel, plaint lihayachi asel, ta ashi plaint lihitana, we shall be guided by that form or those forms provided in section in form number 46 and 47 in the appendix. As also there is further provision to be found, he asa vaparna bandhankarak ahe ka, te je forms dilele ahet te vaparna aplyavarti bandhankarak ahe ka, ani ho te sangitlele ahe order 6 rule 3. Order 6 rule 3 specifically provides in this connection. It says that such while drafting you have to follow the forms in the appendix as nearly as possible. आणि जर का तिथे असे फॉर्म्स अवेलेबल असतील तर ते फॉर्म्स तुम्ही वापरले पाहिजेत ऑर एज नियरली एज पॉसिबल आणि दे शल बी यूज इन ऑल प्लीडिंग्स. म्हणजे थोडक्यात माझ्या ज्युनियर बंधू भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणताही दावा लिहिताना
अपेंडिक्स ए मधील फॉर्म्स लक्षात घेतले पाहिजेत आणि ऑर्डर 6 रूल 3 सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. या सोबतच बॉम्बे हायकोर्टाने राहुल जी आवाज नहीं आ रहा है. As such, Section 16 is very vital. I will read the relevant provisions for you. Section 16 provided specific performance of a contract cannot be enforced in favor of a person A who would not be entitled to recover compensation for its breach, and secondly, who fails to ever and prove. As such, there is amendment effected, and that amendment is who fails to prove. मित्रांनो इथे तर गफलत आहे. हाच मुद्दा आपल्याला आणखी एकदा समजावून घ्यायचा आहे. जुन्या कायद्यात असं होतं की यू हॅव टू एवर अँड यू हॅव टू प्रूव्ह, आणि आता त्याने असं सांगितलंय की हू फेल्स टू प्रूव्ह, म्हणजे थोडक्यात एवरमेंटची जरुरी राहिली नाही. इथे एक गोष्ट संदिग्ध आहे. द सम अँड सबस्टन्स ऑफ द अमेंडेड लॉ इज दॅट यू मस्ट प्रूव्ह दॅट यू आर रेडी अँड विलिंग टू परफॉर्म युअर पार्ट. मुद्दा असा आहे की आपण कोणती गोष्ट केव्हा सिद्ध करू शकतो. किंवा माझ्या अगदीच नवीन वकील झालेल्या मित्रासाठी मी सांगेन, आपल्याला जजमेंट हवा असेल तर काय करावं लागतं? आर्ग्युमेंट करावं लागतं. आर्ग्युमेंट कशावर बेस असतं? एव्हिडन्स वर बेस असतं. एव्हिडन्स कशाचा देता येतो? जर आपलं प्लिडिंग असलं तर देता येतो. आणि इथे आपल्याला सांगितलंय तुम्ही सिद्ध करायचंय, प्लिडिंगची गरज नाही. म्हणजे थोडक्यात ही जी अमेंडमेंट आहे ही त्या प्रकारांना थोडीशी संदिग्ध अशी आहे. यावरती नक्कीच लवकरच वेगळा केस लॉ येणार आहे आणि यावा लागेल. त्याच्या खाली एक्सप्लेनेशन होतं मित्रांनो. ते एक्सप्लेनेशन आपल्याला असं सांगतं, एक्सप्लेनेशन इन क्लॉज 2
द प्लेंटिफ मस्ट एवर परफॉर्मेंस ऑफ और रेडीनेस एंड विलिंगनेस टू परफॉर्म द कॉन्ट्रैक्ट अकॉर्डिंग टू द ट्रू कंस्ट्रक्शन. इथेही बदल झाला. त्यांनी पार्लमेंटने हेतुपुरस्सर अशा प्रकारच्या कायद्याची निर्मिती केलेली आहे. अशा प्रकारच्या कायद्याची निर्मिती करत असताना त्यांनी काय केलं तर प्रथमतः त्यांनी या ठिकाणी अवर्मेंट हा शब्द काढून टाकला. तो एका ठिकाणी काढला नाही, तो दोन ठिकाणी काढलेला आहे. तो सेक्शन 16 च्या सी क्लॉज मध्येही काढलेला आहे आणि एक्सप्लेनेशन मधूनही काढून टाकलेला आहे. सर्वांचा अर्थ इतकाच होतो की यानंतर आता या ठिकाणी अवर्मेंटची जरुरी राहिली नाही. मात्र कोर्टामध्ये आपल्याला आर्ग्युमेंट करताना किंवा प्लेंट लिहित असताना प्रश्न येणार आहे की अवर्मेंट केल्याशिवाय आपण ते कसं सिद्ध करणार आहोत. मग आता आपण कलम 20 कडे जाऊया. आणि कलम 20 मध्ये जे होतं डिस्क्रिप्शन एज टू डिक्रिंग स्पेसिफिक परफॉर्मन्स, तो सेक्शन जो 20 होता तो आता काढून टाकलेला आहे. आणि सेक्शन 20 ऐवजी आता तिथे सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स नावाची गोष्ट टाकलेली आहे. आपल्याला हा सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स एका समजून घेतला पाहिजे. जर आता कोर्टाला डिस्क्रिप्शन नाही, कोर्टाला डिस्क्रिप्शन नाही म्हणजे काय, जर का करार झालेला असेल तर त्या कराराच्या पूर्ततेसाठी त्या कराराची आता कोर्टाने डिक्री केलीच पाहिजे. म्हणजे याआधी आपल्या एखाद्या पक्षकारानं दुसऱ्याशी जमिनीच्या किंवा एखाद्या इमारतीच्या विकत घेण्यासंबंधाने एखादा करार केला असेल तर आपण त्याला काय सांगायचो की बाबा रे इथे कोर्टाला डिस्क्रिप्शन असतं, जसा पुरावा येईल त्याच्यावर अवलंबून राहील, कोर्टाला तुझं कंडक्ट आणि बाकीच्या गोष्टी पाहाव्या लागतील, इथून पुढे त्याचं कंडक्ट पाहण्याची काहीही गरज नाही. रादर दॅट बिकम्स इरिलेव्हंट. व्हॉट इज रिलेव्हंट इन सच केसेस वुड बी ओनली सिम्पल कॉन्ट्रॅक्ट. त्यांनी करार करून दिला का, पैसे दिले का, डॉक्युमेंट रजिस्टर झालं का, आणि काय प्रकारच्या टर्म्स होत्या, त्यांनी मुदतीमध्ये खटला दाखल केला आहे काय वगैरे, ह्या सर्व गोष्टी जर का त्याने पूर्ण केल्या असतील, त्याची पूर्तता केली असेल, मग मात्र आता त्या कराराचा स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यावाच लागेल. अशा प्रकारची ही तरतूद आहे. अशा प्रकारची ही तरतूद झाल्यामुळे आता कोर्टाने तिथे आणखी एक गोष्ट कोर्टाच्या समोर आणून ठेवली, ती कलम 20 मध्ये केलेली दुरुस्ती. जुना कलम 20 काढून टाकला आणि त्याऐवजी आता सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स नावाची गोष्ट आली. काय आहे सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स? आणि मित्रांनो, हा जो सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स आहे हा अत्यंत इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. उदाहरणार्थ जर का कोणत्याही प्रकारचा करार झाला असेल आणि त्या कराराची पूर्तता त्या प्रतिवादाने केलेली नसेल, एका पक्षकाराने केलेली नसेल, जो राईटफुल पार्टी असतो त्याला नेहमी स्पेसिफिक परफॉर्मन्सचा खटला दाखल करता येत होता, नुकसान भरपाई पण मागता येत होती, आजही मागता येते, नवीन कायद्यानंही मागता येते. पण जर का अशी भरपाई मागायची असेल आणि कोर्टात जायचं असेल काय करावं लागतं, यू हॅव टू सेंड द नोटीस, देन यू हॅव टू फाईल द सबमिट द प्लेंट, अँड देन यू हॅव टू कंडक्ट द प्रोसिडिंग, देन डिक्री विल बी पास्ड, अँड देन डिक्री इज टू बी एक्झिक्युटेड. दिस टेक्स ऍट लिस्ट 5 to 7 इयर्स इन द ट्रायल कोर्ट. Same your period in the first appellate court, then the second appellate court, and then to the Supreme Court. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही ठिकाणी भारतामध्ये अशा प्रकारचा खटला खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत निकाली निघण्यासाठी कमीत कमी 20 वर्षाचा तो 15 वर्षाचा कालावधी लागतो. फार गमतीनं म्हटलं आहे, इफ फादर फाइट द सूट देन सन मे गेट द फ्रुट्स कॉमा ही पेनी. जर असं असेल की अशी आपली ही यंत्रणा असेल, कोर्ट प्रोसिजर अशी असेल, ती वेळखाऊ असेल, मग अशा केसमध्ये एखाद्याला घर बांधायचं असेल, त्याने घर बांधायचा करार दुसऱ्याला करून दिला असेल किंवा त्याचं टेंडर दुसऱ्याला दिला असेल आणि त्याने त्याचा भंग केला असेल, मग याने आधी खटला दाखल करायचा, मग त्याने त्या कराराचा भंग कसा केला, त्याला ते बांधून द्यावं, मग त्याची नुकसान भरपाई मागावी, हे सगळे खटले सुरू झाले आणि 20 वर्षाने त्याचा निकाल लागला. तो ज्याला घर बांधायचं होतं तो आता एवढा वयस्कर झाला की त्याने सांगितलं की आता मला घरच बांधायचं नाही. अशा केसमध्ये असं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आता अमेंडेड कायदा असं सांगतो की जर का असा करार झालेला असेल आणि जर का त्या प्रतिवादीने आता कराराचा भंग केला असेल, मग आता त्या वादीला त्यासाठी थांबायची गरज नाही, त्यासाठी त्याला कोर्टात जायची लगेच गरज नाही, त्याने त्याला एक नोटीस द्यायची, 30 दिवसाची नोटीस द्यायची की बाबा रे आपल्या दोघांच्या दरम्यान अशा प्रकारचा करार झालेला होता, त्या कराराची पूर्तता करणं आपल्या उभयतांच्या वरती ते बंधनकारक आहे आणि उभयतांच्या वरती बंधनकारक असलेला असा हा करार आता आपण पार पाडूया, तू तो पूर्तता करण्यासाठी मी तुला अजून 30 दिवसाची मुदत देतो आहे. जर त्याने त्या 30 दिवसामध्ये त्याची पूर्तता केली मग काहीच करता येणार नाही. पण जर का त्याने त्या 30 दिवसामध्ये काहीच केलं नाही, मग मात्र तुम्हाला आता कोर्टात जायची गरज नाही, लगेचच कोर्टात जायची गरज नाही, तुम्ही आता स्वतःच्या खर्चाला ते घर बांधू शकाल किंवा ते टेंडरचं काम पूर्ण करू शकाल
किंवा एखादी एजन्सी नेमून ते काम स्वतःच्या खर्चानं पूर्ण करू शकाल, ते काम पूर्ण करा, ते घर बांधा, घरात राहायला जा आणि आता खटला दाखल करा की याच्यामुळे माझं काय नुकसान झालं ते आणि काय मागता येईल, द एक्सपेन्सेस प्लस कॉस्ट. नॉट ओनली एक्सपेन्सेस प्लस कॉस्ट बट इन सच केसेस इवन व्हॉट इज अलाउड इज इन अडिशन टू दॅट द कॉम्पेन्सेशन इज ऑल्सो अलाउड इन दिस केस. ही खरी महत्वाची दुरुस्ती या कायद्यात आलेली आहे. यानंतर आणखी एक दुरुस्ती आली, ती म्हणजे सेक्शन 41 मध्ये जिथे जिथे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील अशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या बाबतीत कोर्टानं अशा प्रकारचे इंजंक्शन देऊ नये, प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रोहिबिटरी ऑर्डर देऊ नये की ज्याद्वारे या कामामध्ये इंटरफेरन्स येईल किंवा या कामामध्ये व्यत्यय येईल. या कायद्याच्या अमेंडमेंटच्या शेड्यूलमध्ये कोणते कोणते प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याची यादी दिलेली आहे. थोडक्यात समाज उपयोगाची सर्वच अशा गोष्टी त्याच्यात येतात, जसं रेल्वे असेल, एअरपोर्ट असतील किंवा सार्वजनिक विश्वस्त संस्था असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि मग त्या केसमध्ये इंजंक्शन द्यायचं नाही. इथून पुढे मित्रांनो सरकारला आमच्या ज्युनियर बांधवांना आहे. आता आपण यापूर्वी जसं फिडिंग करायचो तर आपल्याला माहिती होतं, आपल्याला नेहमी वर्गात शिकवलेलं आहे शिक्षकांनी, मलाही माझ्या शिकवलेलं की जर का तुम्हाला प्लीडिंग करायचं असेल तर प्रथम तुम्ही डायरेक्ट प्लीडिंग करायला घेऊ नका. त्या विषयावरच्या जसं तुम्ही फॅक्ट समजावून घेणार तसे एकदा फॅक्ट तुम्हाला समजल्या की तुम्ही दुसरी गोष्ट समजावून घ्यायची असते, त्या विषयावरचे संबंधित संदर्भ याची कल्पना येते. आणि म्हणून जर का स्पेसिफिक परफॉर्मन्सवरचे काही महत्वाचे खटले आपण लक्षात घेतले तर असं लक्षात येईल कशा प्रकारचं प्लीडिंग आवश्यक असतं आणि काय प्लीडिंग आवश्यक असतं. आपण काही नमुने दाखल खटले बघूया. अशा प्रकारच्या खटल्यामध्ये किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा खटला दाखल करता येईल हा आपला पहिला मुद्दा. आपण एक 8-10 मुद्दे बघणार आहोत. कोणत्याही स्पेसिफिक परफॉर्मन्सचं प्लीडिंग करत असताना किंवा तो खटला लक्षात घेताना किंवा त्याच्यावरचा आर्ग्युमेंट करत असताना किंवा त्या खटल्याची एकूण पार्श्वभूमी पाहत असताना आपण